उजनी सोलापूर जलवाहिनीवरील 10 ठिकाणी गळती दुरुस्त करण्यात आली, 8 एअर वॉल्व बदलण्यात आले, 3 जोडण्या पूर्ण झाल्या. शिवाय उजनी धरणातून 1600 क्युसेक्सनं पाणी सोडल्यामुळे दिवाळीतील सोलापूर शहरावरील जलसंकट तूर्तासरी टळलंय. अमृत योजनेच्या कामासाठी उजनी पाईपलाईनवर 24 तासांचं शटडाऊन घेण्यात आलं होतं. या शटडाऊनसाठी महापालिकेनं मोठी यंत्रणा उभी केली होती. बुधवारी मध्यरात्री पंप बंद करण्यात आले, त्यानंतर पाईपलाईन रिकामी करण्यात आली, त्यानंतर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. सकाळी 7:30 वाजता सुरू झालेलं हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. या कालावधीत 10 ठिकाणच्या गळती दुरुस्ती करण्यात आल्या, तर 8 ठिकाणचे एअर व्हॉल्व बदलण्यात आले, 3 ठिकाणी जोडण्या करण्यात आल्या. या कामांची महापालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी उजनी धरणावर जाऊन पाहणी केली, तर रात्री उशिरा देखील चालू असलेल्या कामांच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. औस बंधारा कोरडा पडला असल्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला. रात्री हा विसर्ग वाढवण्यात आला. उजनी ते औस बंधारा 240 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्याशिवाय 19 बंधारे भरल्यानंतर औसमध्ये पाणी येणार आहे. पाणी सोडल्यामुळं शहरावरील जलसंकट मात्र टळलं आहे.